गौतम गौतम दीन दासा सीधे दर्शन एवरी प्रार्थना एवे कारुना आसरा दे तुझा श्रम प्रकाश तू देखिले सजना दुर्जना पाहिले मार्ग सकलाचे तू रेखिले दूर उचलून मला फेकिले गौतमा दे दर्शना एवढी प्रार्थना एवू दे कारुना आसरा दे तुझा श्रमा बिन पगारी असे नोकरी गौतमा दीन दासास दे दर्शना एवढी प्रार्थना येऊ दे कारुना आसरा दे तुझा श्रम जवीन माइक चेक करतोय लवकरच या ठिकाणी अभिवादन सभेला आम्ही सुरुवात करीत आहोत त्यानंतर लागलीच भील शाहीर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर अनिरुद्ध होलकर वादळ वारा फेम यांचा भील गीतांचा जल्लोष या ठिकाणी साजरा होणार आहे तरी आपण या गीतांचाही या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती आमचे सरकार दिगंबर नाडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही समितीच्या वतीनं स्वागत सरपंच गायकवाड साहेब हावटे साहेब आपले स्वागत अलग पूरा
हेलो हेलो की हेलो 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 की हेलो 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 की हेलो हेलो छे हेलो हेलो छे छे हेलो हेलो छे छे अभिवादन सभेला सुरुवात होईल आणि अभिवादन सभेच्या नंतर महाराष्ट्राचे भीमशाहीर अनिरुद्ध वरकर यांचा भीमगीतांचा जलसा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक भाऊ दिवे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत। वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस शोभाताई मोरे या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत। या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आज या ठिकाणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं काळाराम मंदिर प्रवेशासाठी ज्या ज्या ज्ञातवादिनी सत्याग्रहींनी सत्याग्रह केला त्या सर्व सत्याग्रहींना आज या ठिकाणी अभिवादन करण्यात येणार आहे। सत्याग्रही भूमीमध्ये या सर्व सत्याग्रहींना या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे। या ठिकाणी कलर टीव्हीचे सुंदरा मनामध्ये भरली या सिरियलचे कलाकार या ठिकाणी काळे साहेब आलेले आहेत, भिवनंदजी काळे, त्यांचंही स्वागत। आपल्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण भीमशाहीर वादळ वारा फेम अनिरुद्ध वडकर साहेबांचं आगमन झालंय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अनिरुद्ध वडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा, तथागत गौतम बुद्धांचा, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा काय रे बोललाय अंबेडकर के आंदोलन के इस अवसर पर जिन्होंने 2 मार्च को इस देश में बहुत बड़ा आंदोलन किया था और इसी का नाम है काळाराम मंदिर का सत्याग्रह। साथियों शुरू करते हैं इस मैदान को, इस कड़ी को लेकर। भाई एक बात है, या विद्यापीठावर यायचं आहे अशोक बोलिवे। या ठिकाणी प्रेस कामगारांचे एससी एसटी असोसिएशनचे नेते प्रकाशजी पगारे आले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो। ज्येष्ठ कामगार नेते ओएसी असोसिएशनचे प्रेस कामगारांचे नेते प्रकाशजी पगारे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत। या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक, माजी नगरसेवक कामगार नेते, त्याचप्रमाणे शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी किदमे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं मी समितीच्या वतीनं त्यांचंही स्वागत करतो, त्यांना विचारपीठावर आमंत्रित करतो। किदमे साहेब आपण विचारपीठावर या। किदमे साहेब व भीम आनंदांना मी विनंती करतो की आपण
खुर्च्या आपल्याला मिळणार नाहीत, अतिशय थोड्या खुर्च्या रिकाम्या आहेत. आणि त्यानंतर मुली शिकायला लागल्या, आकाशामध्ये झेप घ्यायला लागल्या. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं, ज्यांनी स्त्रियांना शिकवलं, ज्यांनी अंगावरती शेण आणि गोटे घेतले, त्या म्हणजे सावित्री माता फुले. आणि या सर्वांना, या सर्वांना आमच्यापर्यंत ज्यांनी आणलं, या सर्वांचे विचार ज्यांनी आमच्या डोक्यापर्यंत आणलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रो, आज 2 मार्च 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या काळ्याराम मंदिराचा सत्याग्रह करून आम्हा अस्पृश्यांना, आम्हा क्षुद्रांना आम्हाला मंदिरात जाण्याची मुभा दिली. आम्हाला मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. आमचं जीवन म्हणजे एखाद्या कुत्र्यापेक्षाही भयंकर खराब जीवन होत. आणि या जीवनातून कुठंतरी आम्हाला माणसासारखं जीवन दिलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सूर्याला सुद्धा विचारा, माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसा होता? या वादळाला सुद्धा विचारा, माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते? तेव्हा तो सूर्य सुद्धा सांगणार की माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यापेक्षाही चकाकणारे होते. हा वादळ सुद्धा सांगणार की माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यापेक्षाही वादळी होते. आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्वांना मी प्रणाम करतोय. आणि त्यानंतरच काळाराम मंदिर प्रवेश साधन सभा व आजचा या प्रबोधनाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, ते म्हणजे आदेश पगारे, सनीभाई रोकडे, भिवानंद काडे, कैलास तेलोरे, संदीप काकडीस, बाबा चव्हाण आणि या समितीमध्ये असणारे सर्व पदाधिकाऱ्यांना माझा सप्रेम जय भीम. आणि या सर्व महापुरुषांना वंदन करण्यासाठी वंदन गीत घेऊन येत आहेत धम्मजी तिगोटे. बुद्ध गयेचा मी शीतल शीतल वारा. I'm in here.
वंदन गीत या ठिकाणी सादर करण्यात आले आहे। सुनील यशवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उपजिल्हाध्यक्ष व गोटीराम पवार रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते आठवले गट यांचं या ठिकाणी स्वागत आहे। त्यांनी सुद्धा या मंचावर यावा अशी मित्र काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिति नाशिक जिल्हा आयोजित अभिवादन सभा व गायनाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत। सुरुवात करण्या अगोदर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी विचारपटावर आगमन झालेलं आहे। ही सभा कार्यक्रमाच्या अध्यक्ष आयुष्यमती लक्ष्मीबाई अध्यक्ष नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संजय भाऊ साबळे स्वागताध्यक्ष आहेत। या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आदेश बगारे सनीभाई रोकडे भिवानंद काळे कैलास तेलोरे संदीप काकडी दीपचंद दोंदे बाबा चव्हाण कच्चेमान आवाड आणि सर्व असे हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत। लक्ष्मीताई ऐका लक्ष्मीताई आपण अनेक शब्द या ठिकाणी ऐकलेले असतील पण मी एकच चार ओळी मध्ये पुजारी नहीं है हम झूठी सियासतों के पुजारी नहीं है हम बेताज बादशाह है भिखारी नहीं है हम बेताज बादशाह है भिखारी नहीं है हम। हमने शिकार जब भी किया शेर का किया हमने शिकार जब भी किया शेर का किया। मासूम और गरीबों के शिकारी नहीं है हम मासूम और गरीबों के शिकारी नहीं है हम। मित्रों पराक्रमाची कथा सांगती उत्तम उत्तुंग डोंगरकडे अनिरुद्ध साहेब पराक्रमाची कथा सांगती उत्तुंग डोंगरकडे फक्त पैदल सेना होती माझ्या भीमाकडे फक्त पैदल सेना होती माझ्या भीमाकडे भीम गर्जना करीत सारे रणांगणी ठाकले भीम गर्जना करीत सारे रणांगणी टाकले मारच्या चौदार तळ्याचे पाणी आधी चाखले मारच्या चौदार तळ्याचे पाणी आधी चाखले अजून वाटे मनुस्मृतीची आग न बाला बिडे अजून वाटे मनुस्मृतीची आग न बाला बिडे तशीच फिरली फौज फाकडी काळ्या रामा भौक्ष। माजी सभापति संजय भाऊ साबळे यांना मी विनंती करतो की आपण या सर्व प्रमुख पाहुण्यांना घेऊन आपल्या आदर्शांची पूजा करावी व त्यांना पुष्पहार अर्पण करावा अशी मी संजू भाऊ आपल्याला आणि लक्ष्मीताईला विनंती करतो। माजी उपमहापौर हसमुख ज्यांचा सतत हसता चेहरा असतो असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचंही स्वागत। जीवनाला जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ। वनकर साहेब ऐका जो दर्दी है उसे ये बात समझ में आएगी। जीवनाला हवी असते प्रकाशवाद अज्ञानाचा अंधार जाळी मेणबत्तीची वात तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात दीप प्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प आणि हार अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करीत आहोत। अतिशय मंगलमय अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो। विनंती करतो
गोदातिरी मार खाणाऱ्या मधी पाहिला या गोदातिरी मार खाणाऱ्या मधी वादळी वाऱ्यामध्ये तोफाच्या माऱ्यामध्ये वादळी वाऱ्यामध्ये तोफाच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये रणी लढणाऱ्यामध्ये आणि अशा या सर्व सत्याग्रहींचे अभिवादन सभा या ठिकाणी आम्ही काळाराम मंदिर सत्याग्रह प्रवेश सत्याग्रह या भूमीत आम्ही जन्मलो या भूमीचे आम्ही लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जो सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहाचं आम्ही पुनरुत्थान करण्यासाठी या ठिकाणी सर्व भीमसैनिक सर्व थरातील लोक या ठिकाणी जमतोय आम्ही आलेल्या सर्व भीमसैनिकांचे स्वागत करतो पुढील कार्यक्रम बाळासाहेब शिंदे यांनी हातात घ्यावी विनंती करतो जय भीम धन्यवाद संजय भाऊ साबळे किरण बाळा गायकवाड नंदू अगर भीकी तेरी दोस्ती वनकर साहेब अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होगे अगर बिकी तेरी दोस्ती तो पहले खरीदार हम होगे तुझे खबर ना होगी तेरी कीमत कर तुझे पाकर सबसे अमीर हम होगे सबसे अमीर हम होगे या नंतर नाशिक जिल्हा प्रमुख आज सगळ्यांना सप्रेम जय भीम शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र ज्यांनी आपल्याला दिला ते घटनेचे थोर शिल्पकार महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजचा दिवस हा सर्वार्थानं अत्यंत ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा संघर्ष हे आंदोलन एक दोन नव्हे तर 5 ते 6 वर्ष चाललं. प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी चाललेलं हे आंदोलन साधं सुद्धा नव्हतं. अनेक सत्याग्रहांनी लाट्या खाल्ल्या काट्या खाल्ल्या परंतु कोणी हल्लं नाही. आणि आज मला या ठिकाणी आमच्या लक्ष्मीताई ताठे आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन करायचं आहे. एक वेगळ्या पद्धतीनं आपण हा सोहळा साजरा करतोय. आज आपण सर्वजण प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ शकतो परंतु ही भूमिका आपल्याला जर कोणी प्राप्त करून दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि त्या दिवसाचं औचित्य आज आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे. मला वाटतं की तो सोहळा आज अत्यंत दिमागदारच्या वतीनं भीमानंदजी काळे इथे आहेत आमचे सनीजी रोकडे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिवेसाहेब या ठिकाणी आहेत आमचे मित्र माझे सहकारी संजय साबळे या ठिकाणी आहेत आमचे जे संजयजी या ठिकाणी आलेत आमचे बंडित इद्वे या ठिकाणी आलेत व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी निश्चितपणे स्वागत करतो. पुनश एकदा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष के बच्चाव बाळासाहेब शिरसाट अशोक गांगुर्डे तालुका अध्यक्ष संदेश पगारे नाशिक शहर महासचिव उदय मोहिते बौद्धाचार्य संजय नेटावटे संतोष लोखंडे सामाजिक न्याय विभाग दिंडोरी तालुका राहुल पगारे आनंद लोखंडे मिलिंद भाऊ निकम कैलास चव्हाण रिटायर्ड डीवायएसपी जी के गोपाल साहेब किरण बाळा गायकवाड नंदू शिंदे या सर्वांचं शिवश्री प्रफुल्ल वाघ या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. मित्र भक्मा तुझ्यामुळे आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदुका तोफा शस्त्र साठा बंदुका तोफा शस्त्र साठा याची आम्हाला गरजच नाही याची आम्हाला गरजच नाही कारण शब्दानेच रान पेटवितो आम्ही भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे असं रान पेटवण्यासाठी मी या ठिकाणी प्रवेश सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन सभेचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या भगिनी लक्ष्मीताई ताठे या समारंभाचे स्वागत अध्यक्ष आयुष्यमान संजयजी साबळे माझे सभापती
सूत्रसंचालक आयुष्मान बाळासाहेबजी शिंदे, निमंत्रक आयुष्मान आदेजी पगारे, सनीभाई रोकडे, भिवानंदजी काळे, कैलाशजी तेलोरे, संदीपजी काकडी, संजयजी बच्चाव साहेब, अशोक भाऊजी दिवे माजी महापौर, अजयजी बोरस्ते, प्रवीणजी तिदमे, उपस्थित सर्व बांधवांनो, माता भगिनींनो, 93 वर्षे झाली या मानव मुक्तीच्या लढ्याला, आणि तो लढा त्या लढ्याचं स्मरण करण्यासाठी त्या लढ्यामध्ये ज्या ज्या सैनिकांनी सहभाग घेतला त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहात। आपल्या सर्वांना माहित असेल मानव मुक्तीचे लढे उभे केले त्यात काळाराम मंदिराचा लढा हा ऐतिहासिक स्वरूपाचा लढा होता। याचं कारण असं की इथं बाजूला प्रभु रामचंद्राचं मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरामध्ये इथला आमचा आजचा बौद्ध बांधव, कालचा अस्पृश्य बांधव, त्याला त्या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता। आणि बाबासाहेबांचं एकच म्हणणं होतं की त्या मंदिरामध्ये कुत्रे बांधले जातात, आणि जर का तुम्ही आम्हाला तुमचे बांधव समजत असाल, हिंदू धर्माचा घटक समजत असाल, तर आम्हाला देखील त्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याची संधी द्या। हा समानतेचा लढा, हा मानव मुक्तीचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला होता। आणि बांधवांनो, तब्बल 5 वर्षे आणि काही महिने या लढ्याला लागले आणि बाबासाहेब त्या लढ्यामध्ये यशस्वी झाले। कर्मवीर दादासाहेब गायकवाड आपले रिपब्लिकन सेनानी त्यांनी हा लढा अविरत सुरू ठेवला, आणि म्हणून त्याची आपल्याला या ठिकाणी जाणीव ठेवण्यासाठी इकडे स्टेज आहे, तिकडेही विद्यमान सरकारचे लोक आहेत, इकडे विद्यमान सरकारचे लोक आहेत, परंतु बांधवांनो आता आम्ही संघर्ष करायला तयार नाही। अनेक वर्ष संघर्ष करत आलो आहोत, आता कोणत्या स्टेजवर कोणी जरी आलं तर या देशातली आणि या राज्यातली आंबेडकरी जनता मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेला आदर्श जपल्याशिवाय राहणार नाही। हा मात्र या ठिकाणी संदेश आपल्या सर्वांना देतो, आणि म्हणून आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सर्वांना वनकरांचं भाषण ऐकायचं आहे। केल्याने त्यांनी एक भाषण जर केलं तर आपलं प्रबोधन होणार आहे, आणि म्हणून वनकरांना देखील वेळ मिळणार पाहिजे। माझ्यानंतर देखील काही वक्ते बोलणार आहेत। बाळासाहेबजी, आपल्या सर्वांना या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की सध्या देशामध्ये जे चित्र स्वरूप आपण सगळे बघत आहोत, या देशाची राज्यघटना, या राज्यघटनेचा खिस काढण्याचं काम मित्रांनो, आज सत्याग्रहींना अभिवादन सभा आहे। नाशिकचे सत्याग्रही कालकथित बेल मास्तर यांचे नातू अनिल गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत। बेल मास्तरांचे नातू अनिल गायकवाड यांचाही सत्कार स्वागताध्यक्ष संजय सावळे यांनी करावा। दादा, मी आता अशा वक्त्यांना आपल्या समोर पाचारण करणार आहे की ज्या माणसानं या नाशिक शहरामध्ये आपल्या मेंदूनं आणि आपल्या मनगटातील ताकदीनं या शहराचं राजकारण केलं, अशा व्यक्तीला मी आपल्या समोर आज मार्गदर्शनासाठी बोलवणार आहे। दादा, बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, आकाशातील ग्रह तारे माझे भविष्य ठरवणार असतील, माझे भविष्य ठरवित असतील, तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, हे बाबासाहेब म्हणायचे। आणि अशोक भाऊनी त्यांच्या मेंदूच्या आणि मनगटाच्या जोरावर या नाशिक मधलं राजकारण केलं। ते मोदी तत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो। ज्या महामानवांनी बाबासाहेबांना स्फूर्ती दिली, लढण्याची खऱ्या अर्थाने उर्मी दिली, ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजी गायकवाड, मी अभिवादन करतो। व्यासपीठावर या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष
या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष लक्ष्मीबाई ताठे परशुराम सायकेडकर नाट्य मंदिरात केला होता. तुमचं सूत्रसंचलन हे अनेक वर्षापासून मी पाहत आहे. माणसाला कुठं मोठं म्हटलं पाहिजे, माणसाचं कुठं कौतुक केलं पाहिजे, माणसाला कुठं त्याला सविस्तरपणे मार्गदर्शन केलं पाहिजे या गोष्टी काही अर्थाने तुम्ही तुमच्या सूत्रसंचलनामधून लक्ष ठेवत असतात. या ठिकाणी जेवढे मान्यवर आलेले आहेत त्या मान्यवरांपैकी बऱ्याच लोकांना वनकरांची गीतं ऐकायची आहे. वनकरांचे गीत खऱ्या अर्थाने अविस्मरणीय आणि प्रेरणादायी असतात आणि म्हणूनच त्यांचा वादळ वारा हे गीत जे आहे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात नव्हे तर जगात गाजत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती की आपण हा कार्यक्रम संपेपर्यंत आपण आगवणकरांना आणि त्यांच्या होणाऱ्या गीतांना अध्यक्ष पद भूषून एखाद्या पुरुषाला लाजवील असं काम स्वतःच्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन तिने उभं केलेलं आहे. मी वनकर साहेब त्यांच्यासाठी मी एक ओळ म्हणतोय. दुश्मन भी मुझसे डरे घर टकराय तो मरे, दुश्मन भी मुझसे डरे घर टकराय तो मरे, चीरती हूँ दुश्मन का सीना मैं वो गोली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. लक्ष्मीताई ताटे आपल्या समोर आपले विचार मांडतील. काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या समितीच्या वतीने आयोजित काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्वागत अध्यक्ष संजय भाऊ साबळे, माजी सभापती नाशिक, सर्व मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा 93वा वर्धापन दिन या निमित्त आयोजित अभिवादन सभा व गायनाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्यांदा मला अध्यक्ष केल्याबद्दल समितीच्या सर्वांचे आभार. कारण एका महिलेला अध्यक्ष केलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली आणि त्या घटनेमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं म्हणून त्या बाबासाहेबांच्या विचारावर आज आमच्या इथे समितीचे सर्व सैनिक याच्यावरती चालतात. आज अशोक भगवान दिवे यांनी सांगितलं का आमच्या लक्ष्मीताई ताठे या पुरुषासारख्या ते बाबासाहेबांचे विचार घेऊन माझा साई असं जे त्यांचे भाषण आपण ऐकले काहींनी सांगितलं का आम्ही काही वर्गाने गोळा करत नाही स्वतः लावलेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी समोर त्यांनी
धन्यवाद। यानंतर अतिशय गोड कार्यक्रम आदेश पगारे या ठिकाणी आभार मानतील। हे आमचे शाहीर भीमशाहीर प्रबोधनकार शाहीर अरविंद भंजवणकर हे आहे सुपरस्टारन या ठिकाणी सादर केली आहे। झाडापट्टी ही विदर्भातली रंगभूमी आहे आणि त्या रंगभूमीचा हा कलाकार आहे आणि म्हणून हा कलाकार मी तुमच्या समोर या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बोलवण्या अगोदर हॅलो बोले हॅलो छी गायकवाड साहेब आपणही या विचारपीठावर या या ठिकाणी अनिरुद्धजी वनकर साहेब कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी त्यांच्यासाठी चार ओळी मी या ठिकाणी सांगत आहे। गुल को चमन से पनाह कहाँ मिलती है, चढ़े हुए मुसाफिर को मंजिल कहाँ मिलती है, यहाँ ताज बनाने का हौसला तो सभी रखते हैं, लेकिन आज की तारीख में ऐसी मुमताज कहाँ मिलती है। ही संगीतमय मुमताज आपल्या समोर घेऊन येत आहे मी वादळवारा फेम अनिरुद्ध वनकर। हॅलो, पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम सुद्धा या माणसाने हातात घेतलं। त्या माणसाचं नाव लोकांनी ठेवलं आणि ते नाव म्हणजे वादळवारा। गल्ली खेड्यापासून तर शहरापर्यंत, शहरापासून तर जिल्ह्यापर्यंत, गाव खेड्यापासून आलेला हा कलावंत आपल्या नाशिक शहरामध्ये येऊन पोहोचलेला आहे। आणि आता तुमच्यामध्ये आणि अनिरुद्धमध्ये काही जास्त वेळ मी थांबणार नाही। पाच वनकर यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करावं। अनिरुद्ध वनकर जय हिंद जय शिवराय नमो बुद्धाय। मॉनिटर मध्ये द्या जरा थोडस, अजून मग अशी सुरुवातीला दिलं। हॅलो चेक वन टू हॅलो। चतुरामे तीर्थ बनाया पानी दुनिया भाई दीवानी पैसों की कबीरा
मला एक गीत आहे, 93 वर्ष के उपलब्धि में इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए कबीर जी का भी योगदान है, क्योंकि कबीर जी बाबा साहब के गुरु है और कबीर जी की यादें आज ऐतिहासिक कालारा मंदिर की तरफ निकलती है, क्योंकि अभी कबीर जी कहते हैं जिंदा बाप कोई ना पूछे मरे बाद पूछवाया, जिंदा बाप कोई ना पूछे मरे बाद पूछवाया, के सारे नेता और माननीय महोदय और हमारे प्राचार्य रत्नाकर हेगड़े सर, मैडम जी, इनके लिए जोरदार तालियां। बहुत बढ़िया कार्यक्रम मैं यह करने वाला हूं और आज एक नया गीत आया है कालारा मंदिर के लिए जो कभी नहीं सुना। कबीर जी कहते हैं ये दुनिया से बंद थे जिस घर के दरवाजे, आज तू उस घर का मेहमान है। ये कालारा मंदिर का प्रवेश नहीं चाहिए हमें, अगली बार अगर प्रोग्राम कभी तेरे हाथों से दूर थी कलम, कभी तेरे हाथों से दूर थी कलम, आज तेरे हाथ में मुल्क की कमान है। क्या याद है तुझे डॉक्टर भीमराव अंबेडकर, जिसकी वजह से तेरी आज नई पहचान है। ताठे मैडम, ताठ माने ना रहला शिकोल बाबा साहेबानी,
उपाशी राहिलात तरी चालेल, मेलात तरी चालेल, पण ताठ मानेनं राहा. बाबासाहेबांची लेकरं सांगतात आम्हाला, गायकवाड साहेब नेहमी सांगतात, आम्ही लेकरं कुठं चुकत असतील तरी मान नरकात राहायचं नाही. याच येवल्यामधून बाबासाहेब आंबेडकरांची गर्दन आहे. अरे मी जन्मलो हिंदू धर्मात, मरणार नाही, कारण 14 तळ्याचं पाणी आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा माझ्या सन्मानाची लढाई आहे, आणि म्हणून बिसलरीचं पाणी पितो. 14 तळ्याचं पाणी भेटलं नाही, बिसलरीचं पाणी पितो. आणि आज काळारामाचा प्रवेश नव्हता, काय शिकलो आम्ही ते या वर्षीचं नवीन गाणं कवी खेमराजांचं ऐकली. आज का नया गीत क्या चाहिए आपको आदेश भाई, नया गीत चाहिए, ये आ गया है. काळ्या रामाच खोलून द्वार सनातन्यांना केलं निकामी, सनातन्यांना केलं निकामी. अरे नाही पाहिजे आम्हाला मंदिर, नहीं चाहिए हमें भगवान, हमें समता चाहिए क्योंकि हम भी इंसान हैं. हमारा देव और भगवान नको, हमें इंसान चाहिए क्योंकि हम बुद्ध की औलाद. खोलूनी द्वार सनातन्यांना केलं निकामी, सनातन्यांना केलं निकामी. काल मंदिर प्रवेश नव्हता, काल मंदिर प्रवेश नव्हता, आज विहारात बसतो आम्ही. काल मंदिर प्रवेश नव्हता, आज विहारात बसतो आम्ही. आज मंदिर प्रवेश नव्हता, आज विहार. काळ रामाच खोलून द्वार सनातन्यांना केलं निकामी, केलं निकामी, सनातन्यांना केलं निकामी. आज विहारात बसतो प्रवेश. स्वाभिमानाची होती लढाई, आमच्या स्पर्शाने विटाळ होई, आमच्या सावलीस होती मनाई. शब्दांकडे लक्ष ठेवा, मग काय. देवासाठी सत्याग्रह नव्हता, देवासाठी सत्याग्रह नव्हता, स्वाभिमानाची होती लढाई. सत्याग्रह नव्हता, स्वाभिमानाची होती लढाई. भीमाच्या परीस स्पर्शाने काळाराम ही खुला होई.
मंदिर प्रवेश होता काल मंदिर प्रवेश होता आज विहारत बसतो कसं निकाम करायचं ते तुम्ही शिकलात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आपण शिकलो आणि निकामी करताना आधी आम्हाला मागावं लागत होतं देव माय म्हणून आता मागत नाही मागणारे नाही तुम्ही देणारे झालात मी केवळ आणि केवळ पुण्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचे आणि म्हणून कवी पुढे म्हणतात आधी ओंजळी आम्ही जात होतो महार माग आणि म्हणत होतो देव वाढ हो माय आणि आता आधी ओंजळी भेटत बातम्यांमध्ये आम्ही कायम पाहत असतो या राज्यात कोण काय बोलतोय यांच्यासाठी आता एक नवीन हक्कभंग समिती स्थापन झाली आणि त्या हक्कभंग समितीमध्ये आमदार संजयजी शिरसाट यांचा समावेश करण्यात आलाय कोणी चुकीचं बोलला की त्याला शिक्षा झाली समजा आज ते संजयजी शिरसाट साहेब इतिहासात पहिल्यांदा झालं की दोन्ही स्टेज थोडक्यात मार्गदर्शन करावं तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून आज अभिवादन सभेसाठी उपस्थित या स्टेजवरील सर्व मान्यवर नाशिकमध्ये कार्यक्रमाला मी पहिल्यांदा आलो आहे की नाशिक हे माझं आजोळ आहे आणि म्हणून मी आता त्या स्टेजवरही ते बोललो मला नाशिक बद्दलची माहिती नाही असं काही समजून नका नाशिक रोड असेल नेहरू नगर असेल उपनगर असेल गांधीनगर असेल आंबेडकर नगर असेल वडाळ नाका असेल भद्रकाली असेल सिडको असेल शरणापूर रोड असेल मेरी असेल दिंडोरी असेल आता मला दम लागला ओझरकडे गेलो असतो या सगळ्या भागामध्ये आम्ही फिरलेलो आहे माझे चार मामा चार मावशी आहेत आणि म्हणून ह्या सर्व किशोरनी गेल्या महिन्यामध्ये सांगितलं की कार्यक्रमाला यायचं पण आल्यानंतर दोन स्टेज पाहून काही लोकांना वाटलं इकडे जातो का नाही तिकडे जातो का नाही इकडे येतो का नाही अरे बाबासाहेबाचं स्टेज कुठंही असो आम्ही तर त्याचे पायी गावत आम्ही कुठंही जाऊ ना आज वेळ जास्त नाही जास्त बोलणारही नाही तुम्हाला एक घटना सांगतो आजकाल आपण जर पाहिलं असेल तर ज्या ज्या ठिकाणी आपण जातो लाखो पुस्तकं बाबासाहेबांवर लिहिले गेले कोण लिहितं काय लिहितं परंतु बाबासाहेब सगळेजण सांगायचा प्रयत्न करतात पण अक्षरशः वस्तुस्थितीमध्ये कसं वागतात मला माहीत नाही परंतु निश्चितच
काही लोकांनी या धर्मासाठी किंवा समाजासाठी चांगलं काम केलं हे विसरता कामा नये. परंतु काही लोक जेव्हा मोठे होतात त्या टायमाला जर एखादा आपला माणूस गेला मोठ्या पदावर असलेल्या माणसाकडून त्याला जर जयभीम घातलं तर त्याला वाटतं अनोर त्याच्या काटा येतो, त्याला वाटतं आकुटून आला. क्योंकि संविधान में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की साइन है. क्या बात है. तो शिरसाट साहब ये साइन नहीं बदलनी चाहिए, इसका ध्यान भी रखना है आपको. ये बाबासाहेब आंबेडकर के संविधान की साइन लोग बदलने चले हैं और 2024 को जो भी साइन बदलने वाले जो मनुवादी लोग हैं उनको कुचलना है तो भी अभिवादन सभा सक्सेस होगी, नहीं तो फिर ऐसा ही मनोरंजन होगा, कुछ नहीं होगा ये मुझे कहना. तो साथियों लहानपणी तुम्हाला माझी आजी सांगायची, काय सांगायची, हे सांगायची म्हणायची ओवी ही जात्यावर माझी आजी म्हणायची. अध्यक्ष महोदय माझी आजी तडे मॅडम माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर सावली भीमा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर माझी आजी म्हणायची राजेश बोर्डे यांच्याकडून 400 रुपयाचं धम्मदान आलं, ते जोरदार थांबायचंही. या पाठ आहे माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीमा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर बसना पोत्यावर माझ्या आजीबाईनं 100 रुपयाचा नोट पाठवला. आजीबाईसाठी जोरदार टाळ्या हो द्या. तर आजीबाईचे 100 म्हणजे आजच्या काळातील 1,00,000 रुपये आहेत. क्या बात आहे आजीबाई, तुझ्या कष्टाचे 100 भेटले. मा आमच्या विदर्भातली भाषा होय, मला लई आनंद झाला. जोरदार टाळ्या माझ्या मायसाठी. कधी बसला पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर ऐकावं लागेल. काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब म्हणतात माझ्या लेकरांनो मी 10x10 खोलीत राहायचा, मी 10x10 खोलीत राहायचा. राहायला 10 माणसं होती आणि सोबतीला एक बकरी होती आणि अभ्यासाला दिव्याची पाठ होती. बाबासाहेब पुढे म्हणतात मी परिस्थितीपुढे शिकलो झुकलो नाही, कधी घाबरलो नाही, डरलो नाही, हिंमत हारली नाही, उलट त्या खोलीत राहून एवढी प्रेरणा घेतली. मिनिटात करतो ते इतरांना 2-2 वर्ष जमत नाही, हे फक्त माझ्या शिक्षणाने झालं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मुलींनो शिक्षणाचं महत्व लक्षात ठेवा, शिकाल तर टिकाल. काय म्हणते आजी? कधी बसला
पोत्यावर नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर चले भाऊची कितीही गायक आले आणि कार्यक्रम करतो म्हणून एक वाक्य म्हटलं तरी समजणार नाही. या प्रश्नाचं उत्तर जर एखादी बहीण देत असेल तर तिला 1000 रुपये तो बक्षीस देऊया. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग फुई 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 पाऊस पडतो धम्माईला वंदन करतो पुन्हा कुशीत दडतो माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची कोणीही भीमा बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर कोटी कोटींच्या माथ्यावर कोटी कोटींच्या बाळासाहेब माथ्यावर. या ठिकाणी समाज रक्षकडे ताई सोन अरे कुणामुळे झालं तुझ्या जीवनाच सोन लेखा जाऊ नको विसरून अरे कुणामुळे झालं तुझ्या जय कुणामुळे झालं जय अरे कुणामुळे झालं तुझ्या जीवनाच सोना
लिखा जाऊ न अरे पोरा अरे पोरा तू साहेब झाला सुभोता बाबा साहेबांच्या पुण्याई तुझ्या जीवनाच सोना तुझ्या यप्पाचे दोन हात तुला मुड झालं तुझ्या जीवनाच सोना लिखा जाऊ नको विसरू ना लिखा जाऊ नको विसरू ना अरे पोरा अरे चोरा तू साहेब झाला सुटोरा Yeah.
भगवान नवसागर जी